एमएस धोनीच्या सात प्रेरणादायी गोष्टी. एका सामान्य कुटुंबातून आलेला हा मुलगा महेंद्रसिंग धोनी, हा मुलगा भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान झाला. त्याने 2011 षटकार मारत भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला. ही घटना प्रत्येक भारतीयाच्या हृदयात कोरली गेली. याच महेंद्रसिंग धोनीच्या सात गोष्टी आपण जाणून घेणार आहोत, ज्या रोजच्या आयुष्यात उपयोगी ठरतील, प्रेरणा देणाऱ्या ठरतील. कारण उत्तुंग षटकार मारूनही हा खेळाडू कायम जमिनीवरच राहिला. अजिबात वेळ न दवडता या सात गोष्टी कोणत्या आहेत ते जाणून घेऊ. पहिली गोष्ट, मिळालेल्या संधीचं सोनं करा. एम एस धोनीला खरी संधी मिळाली ती त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 5व्या सामन्यामध्ये. दिवस होता 5 एप्रिल 2005. हा सामना पाकिस्तान विरुद्ध होता. एम एस धोनीला तत्कालीन कॅप्टन सौरव गांगुलीने 3र्या क्रमांकावर खेळायला पाठवलं. धोनीने तडाखेबाज फलंदाजी करत 123 चेंडूत 148 धावा केल्या. पहिल्या 4 मॅचेसमध्ये एम एस धोनी प्रशंसनीय कामगिरी करू शकला नव्हता, आणि इथेही जर तो चांगली कामगिरी करू शकला नसता तर ही कदाचित त्याची शेवटची संधी ठरली असती. कारण आधीच्या 4 सामन्यांमध्ये त्याची धावसंख्या होती 0, 12, 7 आणि 3. पण त्याने मिळालेल्या संधीचं सोनं केलं आणि एम एस धोनी हा खेळाडू नावारूपास येऊ लागला. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि आलेली संधी सोडू नका. दुसरी गोष्ट, तुम्ही जिंकता किंवा शिकता. पुढे एम एस धोनी भारताचा कप्तान झाला. सामना जिंकला तर ठीक, पण हरल्यावर कप्तानालाच त्याची जबाबदारी स्वीकारावी लागते. आणि एम एस धोनीने ही जबाबदारी खूप सकारात्मकपणे स्वीकारली. त्याची फिलॉसॉफी खूप उत्तम होती. एकतर तुम्ही जिंकता किंवा तुम्ही शिकता. त्याच्या दृष्टीने मॅच हरणं म्हणजे त्यातून काहीतरी शिकणं. बघा ना, हरल्यानंतर आपण आपल्या चुका जास्त सूक्ष्मपणे बघू शकतो. त्यामुळे हरायला घाबरायचं नाही, झालेल्या चुकांमधून शिकत पुढच्या प्रवासाला निघायचं. तिसरी गोष्ट, स्वप्नांवर विश्वास ठेवा. एम एस धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द सुरू होण्याआधी तो रेल्वेजमध्ये कामाला होता. तो तिथे कामाला असताना नोकरी करून क्रिकेटचा सराव करत असे. त्याने असा विचार कधीच केला नाही की आत्ता आपण नोकरी करतोय म्हणजे आपण कधीच क्रिकेटर होऊ शकणार नाही. त्याने त्याच्या स्वप्नांवर विश्वास ठेवला, तो खेळत राहिला. आणि एक वेळ अशी आली जेव्हा त्याला त्याची नोकरी सोडावी लागली आणि पूर्ण लक्ष क्रिकेटच्या सरावावर केंद्रित करावं लागलं. आणि ते त्याने केलं आणि एक मोठा खेळाडू भारताला लाभला. म्हणजेच आपली सध्याची परिस्थिती कशीही असली तरी देखील आपण आपल्या स्वप्नांवर जर विश्वास ठेवला तर ती आपण नक्कीच पूर्ण करू शकतो. चौथी गोष्ट, लीडर असाल तर स्वतः पुढाकार घ्या. व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण भारताने 2011 जिंकलेल्या वर्ल्ड कपबद्दल बोललो. या वर्ल्ड कपमध्ये भारताच्या झटपट 3 विकेट्स गेल्या. धोनी 4 गडी बाद झाल्यानंतर येत असे, परंतु इथे तो कप्तान होता. त्याने स्वतःला बढती दिली आणि पुढाकार घेऊन 3 बाद झाल्यानंतरच तो मैदानावर उतरला आणि अखेरपर्यंत नाबाद राहत भारताला विश्वचषक जिंकून देण्याचं माहीचं योगदान मोलाचं ठरलं. म्हणजेच तुम्ही जेव्हा लीडर असता तेव्हा स्वतः जीव ओतून काम करा. आपली कृती पाहून आपोआपच मग बाकीच्यांनाही काम करण्याचं स्फुरण मिळतं. 5वी गोष्ट, प्रक्रियेवर भर द्या. निकालापेक्षा प्रक्रिया महत्त्वाची, हे वाक्य स्वतः एम एस धोनी याचंच आहे. आणि ते तितकंच खरं आहे. कधी एकदा रिझल्ट लागेल या भानगडीत अनेकदा माणूस प्रोसेसमधली गंमत घालवून बसतो. प्रोसेसवर म्हणजेच प्रक्रियेवर अधिकाधिक भर दिला पाहिजे. प्रोसेस उत्तम असेल तर निकालाची चिंता करावी लागत नाही. निकाल स्वतःच आपली काळजी घेतो. इथे एका सामन्याची गोष्ट सांगतो, फार इंटरेस्टिंग आहे. 23 मार्च 2016 भारताचा बांगलादेश विरुद्ध 2020 सामना होता. अखेरच्या 3 चेंडूंमध्ये बांगलादेशला केवळ 2 धावा हव्या होत्या. आता इथे प्रक्रिया आणि निकालाचा विचार फार महत्त्वाचा ठरेल. कारण बांगलादेशच्या फलंदाजांनी त्यांच्या मनात निकाल लावला होता की 3 बॉलमध्ये 2 तर अगदी सहज प्राप्त होतील. पण इथेच ते चुकले. कारण या नादात त्यांनी हवाई फटके मारले आणि विकेट्स फेकल्या. एम एस धोनी मात्र या सामन्याबाबत म्हणाला की तो इथे सुद्धा प्रोसेसवर लक्ष देऊन होता. रिझल्टचा विचार अजिबात डोक्यात नव्हता.
आत्ता काय करता येईल याचाच त्याने विचार केला आणि उसेन बोल्टप्रमाणे धावत जाऊन त्याने बांगलादेशच्या खेळाडूला रनआउट करत हा सामना भारताला जिंकून दिला. त्यामुळे कोणतंही ध्येय गाठताना शेवटच्या क्षणापर्यंत प्रक्रियेवर लक्ष द्यायचं, शेवटच्या क्षणापर्यंत हार मानायची नाही. 6वी गोष्ट, अवघड परिस्थितीतही शांत राहायला शिका. 11 जुलै 2013 रोजी झालेला भारत श्रीलंका सामना, भारताला 6 चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता होती. 50 षटकांच्या या सामन्यामध्ये भारताचे 9 गडीबाद झाले, मात्र MS धोनी टिकून होता. खरं तर केवढी अवघड परिस्थिती होती, एक चुकीचा फटका, एक विकेट आणि भारत हा सामना हरला असता. पहिला चेंडू निर्धाव गेला, एकही रन काढता आली नाही, पण या परिस्थितीमध्ये सुद्धा MS धोनी शांत राहिला. अजूनही 15 धावाच हव्या होत्या आणि आता तर 5च चेंडू होते. MS धोनीने पूर्ण ताकदीने पुढच्या चेंडूवर षटकार ठोकला, त्याच्या पुढच्या बॉलला चौकार आणि त्याच्या पुढच्या चेंडूवर पुन्हा एक षटकार ठोकत भारताने हा सामना जिंकला. कितीही अवघड परिस्थिती असली आणि आपली कितीही कोंडी होत असली तरी देखील जर आपण शांत राहिलो तर परिस्थितीचा सर्व बाजूंनी विचार करता येतो. आपण जोपर्यंत हार मानत नाही तोपर्यंत आपण जिंकलेलेच असतो. 7वी गोष्ट, कुठे थांबायचं ते समजून घ्या. अनेकदा माणसांना कुठे थांबायचं हे कळत नाही, याबाबत MS धोनीकडून नक्कीच शिकण्यासारखं आहे. काळाची पावलं ओळखत 2014 MS धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. कप्तानपदाचा मोह कित्येकांना आवरत नाही, पण MS धोनीने 2017 भारतीय क्रिकेटच्या भवितव्याचा विचार करत कप्तानपद सोडलं. 15 ऑगस्ट 2020 या दिवशी अत्यंत काव्यात्मक पद्धतीत MS धोनी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमधून निवृत्त झाला. म्हणजेच कुठे थांबायचं, कसं थांबायचं, स्वतःला कधी बदलायचं, कसं बदलायचं हे आपणच ओळखायचं. तर MS धोनीच्या 7 प्रेरणादायी गोष्टी म्हणजे, 1, मिळालेल्या संधीचं सोनं करा. 2, तुम्ही जिंकता किंवा शिकता. जिंकलो तर उत्तमच, हरलो तरी काय वाईट नाही असं म्हणायचं. अनेकदा जिंकल्यानंतर जितकं शिकायला मिळत नाही तितकं हरल्यानंतर शिकायला मिळतं. 3री गोष्ट, स्वप्नांवर विश्वास ठेवा. 4, लीडर असाल तर पुढाकार घ्या. 5, प्रक्रियेवर भर द्या. प्रक्रियेवर लक्ष दिलं तर निकाल उत्तमच मिळेल. 6, अवघड परिस्थितीत शांत राहा. शांत राहिल्याने कामावर अधिक फोकस करता येतो. 7, कुठे थांबायचं ते समजून घ्या. योग्य वेळी थांबायला शिका. आपल्याला या गोष्टी कशा वाटल्या हे कमेंट सेक्शनमध्ये लिहून नक्की कळवा. MS धोनीकडून मिळणारी ही प्रेरणा अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. पॉझिटिव्हिटी विथ वरुण भागवत.